सन्माननीय मित्र आणि आपल्या देशाचे संरक्षण राज्यमंत्री धुळ्याचे खासदार डॉक्टर भांबळे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या धुळ्याच्या प्रथम नागरिक श्रीमती कल्पना महालेजी दिलीप पंढरपट्टेजी अडके यादवजी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली सर्व तरुण विद्यार्थी बंधू भगिनी त्यांचे शिक्षक त्यांचे पालक आणि सर्व धुळ्यातील सन्माननीय बंधू भगिनी आपल्याला कल्पना आहे की आपल्या सर्व मानवासमोर एक प्रचंड अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. पर्यावरणात होणारे बदल हवामानातील बदल ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो त्यामुळे आज सर्व जगात ठिकठिकाणी राहणाऱ्या सर्व माणसांना या क्लायमेट चेंजच्यामुळे जगणं देखील असह्य होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी पुराची स्थिती आहे, काही ठिकाणी दुष्काळ पडतोय, अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीची संख्या आणि त्याची होणारी वारंवार उत्पत्ती ही देखील वाढत चाललेली आहे. आणि सगळ्यावर मात करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन जगातल्या सर्वच लोकांना एकत्र येऊन या क्लायमेट चेंजशी सामना करावा लागणार. त्यासाठी जागतिक पळावर काम केलं गेलं पाहिजे आणि म्हणून आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे काही महिन्यापूर्वी पॅरिसला आपल्याला एक अशा तऱ्हेचं एक आंतरराष्ट्रीय ॲग्रीमेंट करता आलं. दुर्दैवाची अर्थात गोष्ट अशी आहे की अमेरिकेच्या नवे राष्ट्राध्यक्षांनी ते अस्वीकार केलं, पण तरी देखील जगातल्या बहुतांश सरकारांनी आणि लोकांनी त्याला मान्यता दिली. आणि म्हणून एका बाजूला आपल्याला या पर्यावरणातल्या होणारे बदल हवामानातल्या बदलावर मात करण्यासाठी क्लायमेट चेंजवर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर काम केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी स्वाभाविकपणे आमचं सरकार आणि आम्ही सगळी मंडळी काम करतो. परंतु त्याला जोड म्हणून स्थानिक पातळीवर पण काम केलं गेलं पाहिजे. कारण या क्लायमेट चेंजमुळे होणार आहे काय तर आपलं तापमान सर्व पृथ्वीवरचं किमान 2% वाढणार आहे, 2% सेंटीग्रेड. आधीच किती वाढलं कल्पना आहे धुळ्याला मला माहिती आहे. माझी बहिणी राहते, मी धुळ्याला नेहमी यायचो की धुळ्याला आधीच गरम खूप होतं. धुळा हा काही भाग दुर्दैवाने दुष्काळाच्या छायेखाली पण असतो आणि त्यामुळे शेतकरी नेहमीच त्रासात असतात. आणि त्याला जोड म्हणून समजा जर तापमान आणखीन वाढलं तर शेतकऱ्यांची काय परिस्थिती होईल. त्याचबरोबर तापमान एवढं वाढल्यामुळे पाण्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. पाऊस कमी पडला किंवा एकाच वेळेला पडला आणि नंतर पडलाच नाही तरी देखील पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून शेती पाणी सर्वसामान्य माणसाचं जीवन या सर्वावरच अतिशय विपरीत परिणाम या क्लायमेट चेंजमुळे होणार आहे. आणि त्याच्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी भारत सरकारने ही सायन्स एक्सप्रेस संपूर्ण देशभर चालवायला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी त्याला आपण हिरवा झेंडा दिल्लीहून दाखवला होता आणि मग ती संपूर्ण देशभर भ्रमण करते. खरं म्हणजे ती धुळ्याला येणार नव्हती, पण आम्ही ठरवलं की धुळेकरांना देखील ही संधी मिळाली पाहिजे. धुळ्यातल्या विद्यार्थ्यांना, धुळ्यातल्या शिक्षकांना, धुळ्यातल्या नागरिकांना देखील ह्या अतिशय चांगल्या सायन्स एक्सप्रेसचा अनुभव घेता आला पाहिजे. आणि म्हणून आज मुद्दामून ठरलेलं नसताना देखील आपण ही सायन्स एक्सप्रेस आज धुळ्याला आणलेली आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की हे प्रदर्शन एका प्रकारे प्रदर्शनच आहे. आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरोखरच हा किती गंभीर प्रश्न आहे आणि त्याचबरोबर काय केलं पाहिजे हे उपाय देखील आपल्याला कळले. आणि यातले काही उपाय हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील अंमलात आणू शकतो. सगळ्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे असं नाही, परंतु सगळ्याच गोष्टी सरकारवर सोडून देखील काम होणार नाही. आणि जे सरकारने केलं पाहिजे ते आम्ही करणारच आहोत, परंतु ज्या सर्वसामान्य माणसाने केलं पाहिजे ह्याची देखील जबाबदारी घेऊन आपण जर काम केलं तर एकत्रितरित्या
आतापर्यंत कधी नव्हता एवढा एक प्रचंड जगापुढचा क्लायमेट चेंज सारखा प्रश्न सोडवण्यामध्ये आपण निश्चितपणे यशस्वी होऊ याची मला खात्री वाटते. मला एका गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की शास्त्र आणि विज्ञान याच्या जोडीने आपल्यापुढे असणारे अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि म्हणा नावही याचं सायन्स एक्सप्रेस दिलं आहे. जागतिक पातळीवर अनेकदा मी भाषेत भारताचं प्रतिनिधित्व केल्यामुळे हे प्रश्न जागतिक पातळीवर पण मांडले आहेत. परंतु मला याची पूर्ण कल्पना आहे की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला त्याची माहिती दिली पाहिजे. काय उपाय केले जातील ह्याची देखील त्याला जर कल्पना आली तर तो निश्चितपणे काम करू शकेल. या भावनेमधून आम्ही आज इकडे आलेलो आहोत. मला तुम्हाला पुन्हा एकदा धुळेकरांना मनापासून धन्यवाद द्यायचे की त्यांनी सातत्याने अतिशय चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा केला. कठीण विपरीत परिस्थिती असताना देखील बऱ्याचदा पाऊस पडला नाही पडला तरी धुळेकर मात्र त्यासाठी लढायला तयार असतात. एक चांगला खासदार देखील धुळेकरांनी लोकसभेत पाठवलेला आहे आणि ते आता तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात. पण त्याचबरोबर देशाचं संरक्षणाची जबाबदारी देखील घेतली आहे. मला वाटतं पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची सामूहिक आहे. ती जबाबदारी देखील पेलण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करूया अशी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आम्हाला दोघांनी लोकसभेत जायचं आहे म्हणून तुमची रजा घेतो. परंतु निश्चितपणे खात्री करून सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे ह्या पर्यावरणातल्या गोष्टीचा जो काय विपरीत परिणाम त्याच्यावर सामना करू. धुळेकरांचे आणि रेल्वेचे प्रश्नासाठी आम्ही परवा येणारच आहोत. ते आपण निश्चितपणे त्यावर जास्तीत जास्त कशा तऱ्हेने सोडवून करतले पाहू. परंतु आज पुन्हा एकदा सर्व तरुण माझ्या विद्यार्थी बालकांना आणखीन शिक्षकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खरोखर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला आनंद होईल आणि नाहीतरी इकडे येणारच नव्हतं. आणि बऱ्याचदा दादर अमृतसर एक्सप्रेस जाते, चाळीसगावला थांबते, एक बोगी लागते आणि मग दगळायला येते. तशा तऱ्हेने ही पण कदाचित सायन्स एक्सप्रेस बाद लांबूनच आपल्याला बघायला मिळाली असते. परंतु इथे आली याचा आनंद आपण सगळ्यांनी अनुभवूया. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.